अब खबर विकास कामों की। जब इंसान के मन में काम करने की इच्छा हो तो वो कभी भी नहीं थकता, ऐसा प्रतिपादन पूर्व विधायक विवेक पाटिल ने किया। शनिवार को खालापुर तालुका अंतर्गत पंचायत समिति के माध्यम से किए गए कामों के उद्घाटन समारोह में श्री पाटिल बोल रहे थे। शनिवार को खालापुर गांव में कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, शेका पक्ष, मन से तथा पंचायत समिति खालापुर के माध्यम से खालापुर गांव में किए गए विविध कामों का उद्घाटन समारोह शनिवार को संपन्न हुआ। इस उद्घाटन समारोह के लिए मुख्य अतिथि के रूप में पूर्व विधायक विवेक पाटिल और इंटक के राष्ट्रीय सचिव महेंद्र खरत को आमंत्रित किया गया था। तो वही करजत खालापुर के विधायक सुरेश भवलाड, खालापुर पंचायत समिति सभापति कांचन पारंगे, श्रद्धा साखरे, उपसभापति विश्वनाथ पाटिल, आरोग्य एवं शिक्षण के सभापति नरेश पाटिल, पंचायत समिति सदस्य वृशाली पाटिल, चंद्रकांत कातकर, कांग्रेस अध्यक्ष नाना मात्रे, ग्रुप ग्राम पंचायत सरपंच कृष्णा पारंगे आदि सहित आघाड़ी के सभी पदाधिकारी एवं खालापुर ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर पूर्व विधायक विवेक पाटिल ने कहा कि मैं इन चारों पक्षों के अधिकारियों को शुभकामनाएं देता हूं, क्योंकि यह सब काम करके आपने यह साबित कर दिया है कि आपके जैसी काम करने की हिम्मत और किसी में भी नहीं है। और जब इंसान के मन में कोई काम करने की इच्छा हो तो वो कभी भी नहीं थकता, ऐसा प्रतिपादन पूर्व विधायक विवेक पाटिल ने किया। सहकार्य ह्या भागामध्ये करणारे चार ही पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं मनपूर्वक ह्या ठिकाणी अभिनंदन करतो, कारण काम करण्याची ताकद, काम करण्याची हिम्मत फक्त आपल्या मध्येच आहे हे दाखवून देण्याचं काम ह्या कार्यक्रमाचं निश्चित आहे। काम करणे एवढं सोपं काम नाही आणि काम करणे एवढं अवघड काम पण नाही। तिथं मनाची तयारी पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे, लोकांची सेवा करण्याची तयारी पाहिजे। मला या विभागातल्या जनतेने निवडून दिलेल्या त्यांची कामं करणं, या भागाचा विकास करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे, हे पाळणारे आमचे सगळे लोक आहेत। आता सात अभिमान मला आणि आम्हाला या ठिकाणी निश्चितपणे आहे आणि त्या सात अभिमानामुळे त्यांचं कौतुक या ठिकाणी करण्यात येतं। इस दौरान इंटक के राष्ट्रीय सचिव महेंद्र खरत ने भी उपस्थितों को संबोधित किया। सुप्रियताई अध्यक्ष असताना आम्ही भरपूर कामं केली, म्हणजे दलित वस्तीचा तर 70% निधी आम्ही इकडे आणून टाकायचो, त्यांच्या बाकी जिल्ह्यातील लोकांची कामं यायच्या अगोदर आमची कामं सँक्शन आम्ही तयार होते, निधीची वाट पाहायचो। जलकुंभाला सर्वात जास्त पायलटचा पैसा आणण्याचं काम केलं। शेवटी आपण काय केलं पाहिजे, कृष्णा पारंगेंचा स्वभाव आहे, ते वेगपडे साहेबांकडे जातील, लाड साहेबांकडे जातील, आमच्याकडे येतील, परंतु आपण कुठल्याही माध्यमातून आमचे जे जनतेचे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे। त्याच्यामध्ये जसं आज दिवाबत्तीची चांगली सोय झाली, ग्रामपंचायतीने केलं पाहिजे, हाई मासची गरज आहे। आमच्या मुली आता 9 वाजता 9:30 वाजता क्लासेस मधून परत येतात, त्यांना सुरक्षित वाटता आलं पाहिजे। CCTV कॅमेरे सगळीकडे असले पाहिजे, जर कमी असतील तर लवकरात लवकर टाकून द्या, कारण त्याची फार गरज आहे। महिला सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आहे आणि त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे।